नमस्कार, मी संजीवनी। तुम्हा सर्वांचे संजुज्वल या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चार प्रकारचे ड्रिंक बनवत आहोत। हे मिल्कशेक तुम्ही सकाळी घेतलं तर उपवास असल्यावर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही। हे मिल्कशेक घेतल्यावरती क्विक एनर्जी आपल्याला मिळते व थकवाही जाणवत नाही। तर चला मिल्कशेक बनवायला आपण सुरुवात करूया। आपला पहिला मिल्कशेक आहे डेट्स, म्हणजेच खजूर मिल्कशेक। हे मी खजूर घेतलेले आहेत, 4 ते 5 खजूरच्या बिया मी ऑलरेडी काढून कट केलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यात खजूर घालूया। इंस्टंट एनर्जी देणारा मिल्कशेक आहे, जरूर ट्राय करून बघा। तर आता मी 5 ते 6 बदाम कट केलेले आहेत, तेही मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया। 1/2 चमचा मध घालत आहे, खजूर खूप गोड असतं यासाठी मध मी 1/2 चमचाच घेतला आहे। 1/2 कप थंड दूध घालून आपण ब्लेंड करूया। इथे मी ब्लेंड केलेलं आहे, हे आपण ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया। तर अशा प्रकारे तयार आहे डेट्स मिल्कशेक, म्हणजेच खजूर मिल्कशेक। मी यावर टाकत आहे थोडी वेलची पूड। वेलची पूड टाकल्यामुळे या मिल्कशेकला खूप छान टेस्ट येते। यानंतरचा मिल्कशेक आहे पोमग्रॅनेट, म्हणजेच डाळिंब मिल्कशेक। 1 डाळिंब सोलून मी डाळिंबाचे दाणे ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत। यानंतर 2 चमचे साखर घालत आहोत। साखर तुमच्या आवडीनुसार घाला किंवा शुगर फ्री सुद्धा करू शकता। यानंतर मी टाकत आहे दुधावरची साय 2 चमचे। दुधावरची साय टाकल्यामुळे क्रीमी व स्वादिष्ट मिल्कशेक तयार होतं। थंड दूध ॲड करूया। ब्लेंड करत असताना दूध थोडं घ्यायचं आहे। बाकीचं दूध ब्लेंड केल्यानंतर टाकू शकता। तर ब्लेंड केलेलं आहे, याला सुद्धा आपण ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया। थोडे डाळिंबाचे दाणे टाकून गार्निश करूया। आपला पुढचा मिल्कशेक आहे बनाना मिल्कशेक। तर बनाना मिल्कशेक बनवायला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यात मी टाकत आहे 1 किळ साल काढून कट करून घेतलेला आहे। नंतर टाकत आहे 4 ते 5 चॉप केलेले काजू। बनाना मिल्कशेक मध्ये काजूचा फ्लेवर खूप छान उतरतो, यासाठी मी काजू घेत आहे। तर आता मी टाकत आहे थोडं थंड दूध। दूध मी उकळून थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं। या मिल्कशेकला गोडवा येण्यासाठी मी घेत आहे 1 चमचा मध। मधाच्या ऐवजी साखर वापरू शकता। ब्लेंड करूया। तर ब्लेंड करून तयार आहे, याला सुद्धा आपण ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया। हे आपलं हेल्दी मिल्कशेक बनून तयार आहे। या मिल्कशेक वर आपण कट केलेले काही केळीचे पीसेस, थोडे बदाम, पिस्ता टाकून गार्निश करूया। तर शेवटचा हेल्दी आणि टेस्टी मिल्कशेक आहे मिक्स फ्रूट मिल्कशेक। यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात घालत आहे कट केलेले सफरचंद। छोटा सफरचंद 1/2 कट करून घेतला आहे। त्यानंतर 1/2 केळ चॉप केलेला, 2 खजूर, 1/2 कप डाळिंब, 1/2 कप पेर फळ कट केलेले, 1 चमचा मध व थोडंसं दूध घालून ब्लेंड करूयात। तर अशा प्रकारे ब्लेंड करून तयार आहे, एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया। वरून वेलची पूड घालून कट केलेले ॲपलचे स्लायसेस टाकून आपण गार्निश करूया। तर अशा प्रकारे मिक्स फ्रूट मिल्कशेक तयार आहे। आपले 4 ही हेल्दी मिल्कशेक बनून तयार आहेत। आजची ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे। आणि बाजूला एक बेल आयकॉन आहे घंटी, त्यावरही प्रेस करायचं आहे। तर भेटूया लवकरच तुमच्या आवडीची एखादी नवीन रेसिपी, नवीन कन्सेप्ट किंवा नवीन प्रोजेक्ट घेऊन। तोपर्यंत वेळात वेळ काढून आपण ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद।